नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक कागणी आर्यस आपले स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग अकरावी इंग्रजीचा सेक्शन वनमध्ये युनिट वन पॉईंट वन आणि युनिट वन पॉईंट टू या दोन्ही स्टोरीजचा धावता आढावा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला तर मग बघूयात युनिट वन पॉईंट वनमध्ये आपल्याला कोणती स्टोरी दिलेली आहे मित्रांनो युनिट वन पॉईंट वनमध्ये बीइंग नेवरली ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे शेजार धर्म कसा असावा शेजाऱ्यांशी कशा पद्धतीने वागावं या ठिकाणी आपल्याला लेखिका लुईसा मे आल्कॉट यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे लुईसा मे आल्कॉट यांच्याविषयी जर बघितलं एकोणीसाव्या शतकातल्या फॅमिनिस्ट रायटर म्हणजे स्त्रीलेखिका आणि त्यांचं पहिलं पुस्तक अठराशे अडुसष्टला लिटल वुमन नावाचं एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामधनंच ही स्टोरी घेतलेली आहे त्यांची जी लिहिण्याची पद्धत जर म्हटलं तर ती पद्धत अतिशय साधी आणि अतिशय जिवंत देखावा आपल्यासमोर उभा करेल अशा प्रकारची चला तर मग बघूयात मित्रत्व किंवा शेजार धर्म कसा पाळायचा बेईंग नेव्हरली मित्र हो या गोष्टीमध्ये सर्वप्रथम सांगू इच्छितो चार बहिणी आहेत ज्या बहिणी मेग जो बेथ आणि ॲमी नावाच्या आहेत आणि प्रत्येकीचा स्वभाव हा वेगळा आहे आणि त्यांच्याच घराच्या बाजूला एक अतिशय भव्य अशा प्रकारच्या महाल आहे आणि त्या महालामध्ये सुद्धा काही शेजारी राहतात परंतु ही जी काही फॅमिली आहे या चारही बहिणींची त्यांचं सरनेम मार्च असं असतं आणि ह्या चारही बहिणी ज्या आहेत त्या आपापल्या पद्धतीने या ठिकाणी राहत असतात आणि अतिशय प्रेमाने इथं एक उदाहरण आपल्याला घेता येईल आदर्श उदाहरण बहिणींचं की प्रेम एकमेकींचं कशा प्रकारचं असतं तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल विद्यार्थी मित्रांनो इथं आपण एक गोष्ट आपल्याला आठवते की आयुष्यामध्ये या प्रत्येक बहिणी कशा संघर्ष करतात कशा पद्धतीने परिस्थितीवरती विजय मिळवित असतात आणि त्या परिस्थितीमध्येच कसा आनंद मानत असतात हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे इथे हेही आपण सांगू इच्छितो की ज्या चारही बहिणींची मैत्री इथे अतिशय घट्ट अशा प्रकारची आहे त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आलेला एक छोटासा जो मुलगा आहे लॉरी नावाचा तो एका एकुलगा एक आहे आणि एकांतवासात राहतो त्याला कुठल्याही प्रकारचा मित्र नाही आणि म्हणून मार्च फॅमिलीमधल्या या चारही बहिणी ज्या आहेत या चार बहिणींनी त्याच्याशी मैत्री केली आणि अतिशय बेस्ट बडीज झालेल्या आपल्याला याच्यामधनं दिसतात सुरुवातच गोष्टीची कुठं होत असते बघा इथे सुरुवात अशा पद्धतीने होतं हे कुटुंब जे काही अमेरिकेमधल्या एका उपनगरात सबर्बमध्ये राहत असतं आणि त्याचबरोबर बाजूला जो लॉरी नावाचा मुलगा आहे तो एकुलता आहे लोनली आहे कुठल्याही म प्रकारच्या मित्र त्याला नाही घरात स्वतःला तो डांबून ठेवत असतो आणि म्हणून असं लक्षात आल्याच्यानंतर या कुटुंबातल्या मार्च कुटुंबातल्या ह्या ज्या काही मुली आहेत या मुलींनी त्याला आपलंसं करायचं ठरवलेलं असतं सुरुवात होत असते जो आता तो नक्की काय करणार आहेस आणि डोक्यावरती टोपी घातलेली आहेस तू अंगात झबला घातलेला आहे रबरी बूट पायात घालून हातात झाडू घेऊन फावडं घेऊन तू पुढे कुठं जात आहेस असं मिस्किलपणे आपल्या बहिणीने विचारल्याच्यानंतर तिने काय उत्तर दिलं मी व्यायाम करायला चालले आहे ज्योनं उत्तर दिलं खरं म्हणजे हे उत्तर मिश्किल होतं खट्याळ होतं आणि म्हणून अशा पद्धतीने एक खट्याळपणा आहे मिश्किलपणा आहे आणि या गोष्टीमध्ये या चारही बहिणी आपापल्या पद्धतीने इथे एकमेकींसोबत प्रेमाने वागतायत आणि हे घरामध्ये राहत असताना जे काही समोरचं जे काही एक राजवाड्यासारखं घर होतं खरं म्हणजे काचेच्या ग्रीनहाऊस अशा पद्धतीने होतं आणि त्या घराकडे जाणारा रस्ता सुंदर होता घराच्या समोर एक बाग होती आणि त्या बागेमध्ये मुलं बागडावीत नाचावीत अशा पद्धतीने वाटत होतं आई कुणीतरी वात्सल्याने आपल्या लहान मुलाला जवळ घेऊन त्या बागेमध्ये फिरावं असं वाटत होतं परंतु तिथं कोणीही नव्हतं तर तिथं फक्त एक वयस्कर गृहस्थ होते आणि त्यांचा एक नातू होता या व्यतिरिक्त कुणाचीही वर्दळ तिथं नव्हती खरं म्हणजे इथं दोन वेगवेगळ्या प्रकारचे चित्र उभी केली आहेत मित्रांनो मार्च फॅमिलीचं सर्वसाधारण कुटुंब आणि लॉरी जो आहे तो अतिशय श्रीमंतही कुटुंब आहे आणि श्रीमंताच्या घरी श्रीमंती खूप आहे परंतु माणसांची संख्या कमी आहे महालामध्ये खोल्या खूप आहेत राहणाऱ्यांची संख्या कमी आहे त्याच विरुद्ध बाजू जर पग पाहिली आपण तर मार्च फॅमिलीची आहे ह्या ज्या मुली आहेत अतिशय सुस्वभावी आहेत आणि अतिशय कष्ट करू आहेत आणि म्हणून एक वेळ काय होत असतं एकदा बेथ आणि ॲमी हे जे काही आहेत एकमेकीवर बर्फ उधळत असताना खेळत असतात खरं म्हणजे गवाळ चेहऱ्याच्या त्या आणि अशा पद्धतीने खेळत असताना त्या बाजूच्या इमारतीमधून एक मुलगा खिडकीतून डोकावून पाहत असताना त्यांना दिसला तो मुलगा मित्रपरिवार आणि मौजमजा या दोन्ही गोष्टींना मुकलेला होता हे असं त्यांना लक्षात आलं आणि काही वेळाच्या नंतर यामध्ये या, या मुलींना असं वाटलं की आपण त्याच्यासोबत मैत्री करावी आणि म्हणून बेथ नावाची जी मुलगी आहे ती त्याच्याकडे त्याच्या आजोबाची नजर चुकवून त्याच्या आजोबा जेव्हा बाहेर जात असतात त्यावेळेस नजर चुकवून ती त्या ठिकाणी जाते आणि जेव्हा त्याने दार उघडलेला आहे दार उघडल्याच्यानंतर तो जो मुलगा दिसला तो मुलगा खरं म्हणजे थोडासा लुकडासा आहे कुरळे केस आहेत आणि अजिबात कोणीही मित्र नाहीत म्हणून मैत्रीसाठी असुसलेला आहे आणि अशा पद्धतीने घरची श्रीमंती आहे परंतु मैत्रीसाठी उदास असलेला हा मुलगा आणि जेव्हा ही मुलगी त्याच्या घरी जाते तिने त्याने दार उघडलेला आहे आणि दार उघडल्याच्यानंतर तू माझ्याशी मैत्री करशील का अशा पद्धतीने लॉरीने विचारलं त्यावेळेला ही मुलगी चुनचुनीत मुलगी मी काही फार शांत आणि गुणी मुलगी नाही आहे बरं पण आईने परवानगी दिली तर मी नक्की मैत्री करेन मी आईला विचारते आता तू शहाण्या मुलासारखा खिडकी बंद कर आणि माझी वाट पाहत राहा आणि अशा पद्धतीने ती मुलगी घरामध्ये अंगावरती हातावर जो सोबत जो झाडू होता तो खांद्यावरती घेतला आणि घरात पळून जाते आणि खरंच आईला ती विचारतेसुद्धा आणि आईने तिला म्हटलंसुद्धा आई अशा अशा प्रकारचा मुलगा एक सभ्य मुलगा आहे त्याच्या घरी कुणीही नाहीत आणि मी जर तिथे गेले तर त्या मुलाला एक मैत्रीण मिळेल तो मुलगा मोकळा होईल या वेळेला आईने परवानगी दिली आणि छान दिसणारी जो जी काही आहे ती हातामध्ये एक छान अशा प्रकारची डिश घेऊन स्वादिष्ट डिश घेऊन दुसऱ्या हातात बेतच्या मांजरीची दोन तीन पिलं घेऊन ती त्या ठिकाणी येत असते आणि जेव्हा त्या घरी ती जाते त्यावेळेला दार जेव्हा उघडलं जातं त्यावेळेस लॉरीला अतिशय खूप वाटतं आणि काय होतं त्या डिशमध्ये आईने दिलेलं होतं आईनं हलवा दिलेला होता आणि त्यानंतर जेव्हा ती त्या घरामध्ये जाते घरामध्ये गेल्याच्यानंतर जोने ते घर पाहिलं तर ते घर इतकं सुंदर होतं हे इतकं सुंदर दिसते की या ठिकाणी या ठिकाणाहून बाहेर पडूच नाही असं वाटतं तिला परंतु या घरामध्ये माणसं किती आहेत तिनं पाहिल्याच्यानंतर फक्त एक आजोबा आहे आणि तेही काही प्रमाणात खडूस वाटतात असं त्याला वाटतं आणि म्हणून तिनं जेव्हा पाहिलं घरामध्ये त्यावेळेस घरातली सामान सुमान सगळी इकडे तिकडं विस्कटलेली होती तिने नीट आवरून ठेवली आणि तिथून ती घरातून त्याचा सोबत बराच वेळ खेळते आणि खेळल्याच्या नंतर तू खूप चांगला आहेस आणि तू आमच्यासोबत मैत्री कर जेणेकरून तू मोकळा होशील तू फ्री होशील आणि असं सुद्धा ति तील, त्या तिला उत्तर दिलं धन्यवाद मी ती सगळी कामं करेन तुझे सांगशील ते तुझे म्हणशील ते मी ते पुस्तक वाचेल आणि तुला हरकत नसेल तर तू ज्या ज्या वेळेला तुला वेळ मिळेल त्या त्या वेळेला तू माझ्यासोबत गप्पा मारायला येऊ शकतेस आता या ठिकाणी प्रत्येकजण इथं जे काही आहे हा आपापल्या पद्धतीने एकमेकांसोबत मैत्री करण्यासाठी असुसलेला आहे खरं म्हणजे शेजारी जे आहेत ह्या शेजाऱ्याचं शेजारपण जगायचं असेल आणि शेजाऱ्याच्या शेजारपणाचं प्रेम दाखवायचं असेल तर अशा पद्धतीने या मुलांकडनं शिकायला पाहिजे या तीनही चारही ज्या मुली आहेत या चारही मुलीनं त्या मुलाला जे प्रेम दिलं होतं त्याला आपुलकी दिलेली होती आणि त्या पद्धतीने तो मुलगा फ्री होत असतो खरं म्हणजे अशी एक कल्पना करा तुम्हाला कुणीच मित्र नाहीत तुमच्या शेजारीही कोणी मित्र नाहीत आणि तुम्ही एकटे पडलेले असाल तर अशा वेळेला तुमचा काय विचार होईल नेमकं लॉरीचं तसंच झालेलं होतं आणि जेव्हा मित्रांनो या गोष्टीचा शेवट होत असतो त्यावेळेला लॉरी हा जो एका एकुलता झालेला एकुल, एकुल एकलगा पडलेला मुलगा होता तो आता मात्र अतिशय शेजार धर्माच्या मैत्रीच्या जाळ्यामध्ये गुंपलेला होता आणि या ठिकाणी प्रत्येकजण आता इथे हॅपी होता म्हणून शेजाऱ्याशी चांगलं कसं राहावं हो। हे या गोष्टीमधनं आपल्याला शिकायला मिळालं आणि म्हणून प्रत्येकजण या गोष्टीमधलं प्रत्येक पात्र जे आहे ते प्रत्येक पात्र आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतं यानंतरची जी स्टोरी आहे मित्रांनो वन पॉईंट टू ही जी स्टोरी आहे ती स्टोरी अतिशय रोमांचकारी अशी आहे रोमांचकारी यासाठी आहे की आपण इतिहासामध्ये ऐकलेलं आहे शेर्पा तेनशिंग नार्वे हे नाव ऐकलेलं आहे आणि या नार या शेर्पा तेनशिंगची ही गोष्ट आहे रायटर या ठिकाणी शेर्पा तेनशिंग नॉर्वे आहे हे नेपाली इंडियन आहेत आणि ही स्टोरी कशाच्या संदर्भातली आहे रीच ऑन द माउंटेन ट्वेंटी नाईन्थ मे नाइंटीन फिफ्टी थ्री एकोणीसशे त्रेपन्नला एकोणतीस मेला त्यांनी जेव्हा माउंट एव्हरेस्ट सर केला होता इतर काही देशाच्या ध्वजाबरोबरच भारताचा ध्वज तिथे रोवला होता अतिशय मानाची गोष्ट त्यांना मिळाली होती आणि ही देशासाठी अतिशय मान उंचावण्यासारखी गोष्ट होती माउंट एव्हरेस्टबरोबरच त्यांनी जी काही आणखी कामं केली होती त्यांना काही पुरस्कार मिळाले होते टायगर मेडल मिळाले होते एकोणीसशे अडतीसला तिसरी माउंट एवरेस्ट सर केले वेळेस सर केलेलं होतं त्यांनी त्याचबरोबर स्टार नेप ऑफ नेपाल एकोणीसशे त्रेपन्नला पुरस्कार मिळाला त्यांच्या ए इतर काही गोष्टींबरोबर त्याचबरोबर पद्मभूषण भारत सरकारनं सुद्धा देऊन त्यांना गौरवलं एकोणीसशे एकोणसाठमध्ये त्यांच्या ऑल अकम्प्लिश म्हणजे सगळ्याच कामाबरोबर इथं आपण चित्र पाहू शकतो एडमंड हिलरी आणि रायटर स्वतः शैरपाद तेनसिंग नागवे हे या माउंट एवरेस्ट सर केल्याच्यानंतर किती आनंदी त्यांचा चेहरा होता विद्यार्थी मित्रांनो ही स्टोरीच मुळामध्ये आहे माउंट एवरेस्ट चढत असताना माउंट एवरेस्टचं शिखर शिखर चढत असताना दे आर हिस्टॉरिक क्लाइिंग टू द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट समिट म्हणजे अतिशय उंच शिखर आणि हे शिखर चढत असताना त्यांना खूप त्रास झाला या त्राशाच्या संदर्भातली खूप कष्ट करावे लागले या संदर्भातली ही गोष्ट आहे पर्वताळ शिखरावरती आम्ही तो जो कळस गाठलेला होता वी रीच द टॉप त्या कळसाची कळसावर गेल्याच्या नंतर आम्ही जेव्हा उंच शिखरावर गेल्याच्यानंतर जेव्हा भारताचा ध्वज आम्ही लावला त्यावेळेला जो आनंद झाला तो आनंद गगनात मावण्यासारखा नव्हता या ठिकाणी शेर्पा म्हणतो आमच्याकडे चार ध्वज देण्यात आलेले होते आमच्या कॅप्टननी आम्हाला चार ध्वज दिलेले होते आणि ते चार ध्वज इंडिया ब्रिटन युनायटेड नेशन्स आणि नेपाळ चारही ध्वज आम्ही घेऊन गेलेलो होतो आणि खरं म्हणजे इथं आम आम्हाला माझ्या हातामध्ये जो इंडियन फ्लॅग होता तो फ्लॅग माझ्या देशाची मान उंचविणारा होता मला खूप समाधान वाटलं होतं कर्नल हंट म्हणाले होते काहीच हरकत नाही की तू भारतीय ध्वज बरोबर घेऊन गेलास हे मला आनंद होईल यामध्ये सुमारे एक तासभर स्थिर मार्गक्रमण केल्याच्यानंतर दक्षिण बाजू ओलांडून आम्ही पश्चिम दिशेकडे निघालो तेव्हा जिथून आम्हाला खडकाची एक उंच चढण पार करायची होती तिथे आमची वाटचाल मंदावली आणि तिथं अतिशय खडतर अशा प्रकारचा प्रवास आमचा सुरू झालेला होता ही एक प्रवास गोष्ट आहे मित्रांनो की कशा पद्धतीने सर्वोच्च टोक गाठलं आणि सर्वोच्च टोकावरती पन्नास फूट चालत असताना हिलरी क्लिंटन आणि लेखक स्वतः या दोघांमध्ये वीस फुटाचं अंतर होतं एका दोरीने आम्हाला एकमेकांना आम्ही कमरेला बांधलेलं होतं दोरी सैल होत असे परंतु अधूनमधून धोका वाटायचा घट्ट पकडायचो तो दोरखंड हे एक आमचं प्रतीक होतं एकमेकाला बांधून घेण्याचं दुसऱ्याला बरोबर घेतल्याशिवाय कोणी एकटा कुठे जाऊ शकत नव्हता आम्ही दोन वेगळ्या व्यक्तींना होतो तर आम्ही दोघ जणांचं अस्तित्व त्या ठिकाणी वर मार्गक्रमण करत असताना एक होतो असं म्हटलं तरी चालेल आणि जेव्हा आम्ही शिखरावरती चढलो त्यावेळेला चढल्याच्यानंतर आम्ही एकोणतीस मे हा दिवस होता आणि त्या दिवशी शेरपा टेन्शिंग म्हणजे मी स्वत आणि हिलरी कॅम्पसपासून माउंट एव्हरेस्टचं सर सर्वोच्च शिखर पादक्रांत करण्याच्या मोहिमेवरती आम्ही निघाल्याच्यानंतर आम्हाला मनामध्ये एक एक मोठ्या अशा प्रकारचा यशस्वी होण्याचं आम्ही खुणगाट बांधलेली होती आणि पहिला विचार तिथे पोचल्याच्यानंतर आमच्या मनात जो आलेला होता शिखरावरती पोचल्याच्यानंतर सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे ईश्वरप्रती कृतज्ञता अ ग्रॅटिट्यूड टू गॉड पहिला विचार तो आलेला होता कारण सलग सहा वेळा अपयश झाल्याच्यानंतर मी तिथे पोचलेलो होतो माझ्याबरोबर देवाकरिता नेलेला मी प्रसाद या कड्यावरून देवाला अर्पण केला होता माझ्या धर्माच्या विचारसरणीला अनुसरून मी ते केलं होतं मी आणि माझी पत्नी बौद्ध धर्माचे होतो आणि अंगावरती कपड्यामुळे आणि साधनांमुळे मी गुडघ्यावर खाली बसू शकत नव्हतो पण मी मनोमन देवाची मूक प्रार्थना केली होती देवाला अर्पण केलेल्या त्या प्रसादामध्ये बिस्किट गोळ्या आणि एखादी छोटी पेन्सिलसुद्धा होती जी पेन्सिल माझ्या धाकट्या मुलीने निमाने मला घर सोडत असताना दिलेली होती पर्वतशिखरावर पोचल्याच्यानंतर तिच्या वतीने ती मी तिच्या देवाला प्रसाद म्हणून अर्पण करावी अशा पद्धतीने सांगितले होते ती एक साधीशी निळी पेन्सिल फार मोठीसुद्धा नव्हती पण तिच्या मौल्यवान खजिन्यापैकी एक होती आणि तिथे गेल्याच्या नंतर मी एक चार फूट दा दोर दोरीवर लटकवलेला एक ध्वज बाहेर काढला दोरीचे एक टोक बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधून उंच फडकावले आणि हिलरीने त्याची छायाचित्र काढली माझ्या बर्फाची कुऱ्हाड मला परत बरोबर न्यायचे असल्यामुळे मी दोरीचे एक टोक कडाकरच्या बर्फामध्ये आणि दुसरे टोक उतरावर बर्फावर खोलवर पुरले आम्ही परत निघालो होतो ते शिखरासमोर बर्फात विराजमान झाले होते मला प्रचंड तहान लागली होती आजूबाजूला बर्फ होतं पाणी पिण्यासाठी मी पत्र्याचे भांडे बाहेर काढले मात्र पाहतो तर काय धातूच्या पेल्यामधून पाणी गोठून गेलेले होते त्यामुळे माझी तहान भागवत आली नाही मी थोडी बिस्किटे खाल्ली आणि थोडी हिलरीलासुद्धा दिली होती बघा मित्रांनो हे सगळं भा संभाषण ऐकत असताना आपल्या चेहऱ्यावरती रोमांच उभा राहतो कशा पद्धतीने यांनी आपला ध्वज आपल्या देशाचा ध्वज या ठिकाणी उंच शिखरावरती नेऊन रोवलेला होता आणि म्हणून अतिशय माणसाला कायमस्वरूपी लक्षात राहील अशा पद्धतीने याचबरोबर मी देवाला आभार मानले देवाचे आभार मानले मोर कॉशन नीडेड थँक्स टू गॉड देवाला अतिशय आभार मानले होते मी आणि तिथे जात असताना अधिक काळजी सावधगिरी घेणं गरजेचं असतं मित्रांनो तिथं उतरण्यासाठी निश्चित कमी वेळ लागला होता परंतु तेव्हा जास्त सावधगिरी बांधणं गरजेचं होतं नव्या कॅम्पवर पोचलो तेव्हा माझ्या मनात विचाराला लेखक म्हणतात कोणत्याही प्रकारचा अपघात न होता आम्ही सुखरूप आलो ही देवाची मोठी कृपा होती आतापर्यंत अपघात झाले नाहीत या तेव्हा यापुढे भविष्यातही होऊ नयेत अशी आम्ही बा बाळगतो मी नेहमी देवाची प्रार्थना करत आलो आहे आणि देवाने माझे कायम रक्षण केले आहे आणि अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणाहून खाली उतरलेलो होतो आणि अतिशय आनंद आम्हाला त्या ठिकाणी होता की आम्ही आमच्या देशाचं प्रतिनिधित्व करत प्रतिनिधित्व करत करत माझ्या देशाचा झेंडा मी अटकेपार नेलेला होता आणि आमची जी काही मोहीम होती ती मोहीम आम्ही पूर्ण केलेली होती